देवगिरी एक्सप्रेसमध्ये उंदरांनी धुमाकूळ घातलाय. या उंदरांनी आतापर्यंत अनेक प्रवाशांना त्रास दिलाय. त्यांची साधी दखलही कुणी घेतली नाही. या उंदरांनी मात्र आता थेट पंगा घेतलाय तो आमदार महोदयांशी. देवगिरी एक्सप्रेसमधून प्रवास करताना इम्तियाज जलील आणि हेमंत पाटील यांना उंदराचा चांगलाच त्रास झाला. त्यामुळे त्यांचा बसपा काढण्यासाठी त्यांनी दुसऱ्या तिसऱ्या कोणाकडे नव्हे तर थेट रेल्वे मंत्र्यांकडेच तक्रार केली. त्यामुळे आतापर्यंत धुमाकूळ घालणाऱ्या उंदरांची रेल्वेमंत्रीही समाचार घेतील आणि त्यांचा बंदोबस्त करतील अशी आशा आहे. परवा प्रवास करत असताना आम्हाला जो आमदारांसाठी जो डबा लावलेला होता त्याला असं निदर्शनास आले की मोठ्या प्रमाणामध्ये उंदीर त्या डब्यामध्ये आहे. डबा तर अस्वच्छ असतोच, आमदारांचाच नाही परंतु सर्वसामान्य प्रवाशांचासुद्धा डबा अतिशय अस्वच्छ असतात. मागील वेळेस परतीच्या प्रवासामध्ये शौचालयामध्ये पाणीसुद्धा नव्हतं. हा प्रश्न औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहामध्ये उपस्थित करण्यात आलेला आहे. रेल्वेनं याची दखल घ्यावी या संदर्भामध्ये पूर्ण मराठवाड्यातील आमदार या बैठकीस उपस्थित होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.